कोथळीत मेरी माटी मेरा देश अभियानास प्रारंभ. स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचं स्मरण करण्यासाठी मेरी माटी मेरा देश अभियान राबवलं जात आहे. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे मातीचं संकलन करण्यात येणार आहे. याची सुरुवात आज कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली. या संकलित केलेल्या मातीपासून दिल्ली येथे अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. ही अमृतवाटिका एक भारत श्रेष्ठ भारत याचं प्रतीक असेल. 28 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात कलशासह सहभागी व्हायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पंचप्राणमध्ये सांगितल्यानुसार आपल्या कर्तव्याचं पालन करूयात असं आवाहन सरपंच विजय खवाटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केलं. यावेळी माहिती देताना ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत वर्ष समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत अमृत कलशामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबांच्या घरातून चिमुडवर माती घेऊन सदरची माती देशातील जे हुतात्मे आहेत त्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमासाठी तिथे ज्या अमृतवाटिका स्थापन करणार आहे त्या अमृतवाटिकेसाठी सदरच्या उपक्रमाअंतर्गत जी आपण माती गोळा करत आहोत ते आज या ग्रामपंचायत कोथळी गावातून आम्ही सर्व कुटुंबातून ती माती गोळा करून सदरच्या या कार्यक्रमास आम्ही ही माती पाठवत आहोत. यावेळी उपसरपंच सौ सुरेखा कोरवी, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, ग्रामपंचायत सदस्य वृषभ पाटील, भरतेश खवाटे, अकरम पुजारी, सौ राजश्री सुतार, सौ रेखा खवाटे, सौ कल्पना कांबळे, सौ ज्योती संधी, हिदाय नदाफ, कुमार सुतार, विलास कोरवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.